ए आजा काय रे सोड 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 आवडू होतर काय रे हसत भटकत फिरशील बिन लग्नाचा काय राजा जातोस गपगुणा नका देऊ चुटका म्हणजे करीतच तू कधी चांगलं होणार नाही काय रे बाळ्या उगच म्हाताऱ्या बिचाऱ्याला का परेशान करून राहिला तुझ्याकडे काय बिड्या बिड्या नव्हते होय होत्या रे बापानं बघितल्या वा रे तू मथर दुसऱ्याला त्रास होय रे कोण आहेत रे त्या अरे भावा ह्या त्या सरच्या इथल्या पाहुण्या हो मॉडर हो मॅडम कोण आहेत रे फटाकडे काय रे माकड्या काय बघतोस तुलाच बघतोय तुलाच बघतो करून जाऊ दे ना असल्याच्या कशाला दिला लागती चल ए फटाकडे हे तर काहीच नाही गणेशजी बायको माहितीये का तुला ह्या तर फटाकड्या काहीच नाही असला तर माल आहे बापरे नंबर एकच काय उपयोग नाही भाऊ तिचं नख पण दिसणार नाही तुला एक चान्स होता तुला बघायचा तर ते पण गमावला गण्याच्या लग्नाच्या दिवशी म्हशी घेऊन गेलास माळाला हो भाऊ त्याचं घर बिलही अडचणीत आहे आणि गण्या आपल्या कोणाचा दोस्त बी नाही मग आता बघणार कशी मी काय म्हणतो भाऊ आपल्याला तिकडे जायची गरज नाही ना सकाळ संध्याकाळ इकडे येणार हे तर आपला अड्डाच आहे हे तर मला माहितच नव्हतं आता तर भाऊ काय काय बघन काय ग आपल्या मामाने नुसतं एवढं मोठं घरच बांधून ठेवलंय संडास बांधला असता तर असल्या माकड तोंडांची तोंड लावायची गरजच नव्हती काय नाहीतर काय काय सर काय नाही तारीख काढली का नाही काढली काढली किती आहे सांगतो की नंतर तुम्हाला या की मग सांगा आम्हाला या की मग नाही तर विसरता सर नवीन सुनाच्या तर लयच लाट चालू आहे हो नवीन टीव्ही आणि घराला कलर हो आणखी आले बी नाही हो नवीन टीव्ही आणलाय थट चाललाय नवीन सून लोकांच्या इथं जाईल काय आपली इज्जत लोकांच्या इथं धाडव काय राम राम पाटील राम राम अरे काय दुखापत करून घेतली नवीन गाडीचा आहेर आहे भाऊनी गाडी समजा हो अडचणीत काय बसू नका रोडलाच बसा ड्रायव्हर पण कार्यक्रम हो हो बहीण आणि मेवना पाहायला येणार आहेत आलिया भोगासी असावे साधन तंकड मोडा पाहिजे लय गाडी पळी स्वतः Thank you.
उपास झाला हा घ्या पेढा. भाऊ पास झाला हा घ्या पेढा. हा घ्या पेढा, माझा भाऊ पास झाला. इकडे बाळा, तू बारावीची परीक्षा दिली ना, मी तुला काहीतरी बक्षीस देतो म्हणलं होतं, आणि त्या मोबदल्यात मी तुला हा मोबाईल देत आहे. तू काय करायचं, याचा योग्य तो उपयोग घ्यायचा, वाईट कामासाठी वापरायचा नाही. असंच काम चांगलं करत राहा. काय चाललंय महाराज, काय चाललंय? मस्त शिकला म्हणलं हे दादाला सांगायचं असं. तर तुला माहितीये का मुंजा भाऊ किती मार्कानं पास झालाय? अभ्यास या पोरांना सांगून द्या, हे करणार काहीच नाही. खरच अशीच मुलं जन्माला यावी. बाई लई अभ्यास करते ते पोरग, कुणाच्या नादाला पण लागत नाही, आणि हे पोर नुसती धिंगाणा करतात ग. काय भाई ते मुंज हो उघड्यावर बसला की ओके. बंगला, गाडी, मोबाईल यासाठी आपण मागतो का शासनाला अनुदान? मग गरजेच्या शौचालयासाठीच का?